पुण्यातील विठ्ठलवाडी प्रति पंढरपूर म्हणून मानली जाते, त्यामुळे इथल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून गर्दी केली. आषाढीच्या निमित्तानं या परिसराला यात्रेचं स्वरूप आलं. एकादशीच्या दिवशी जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्यांना इथल्या दर्शनानं पंढरपूरला गेल्याचं समाधान मिळतं. तर नाशिकमध्ये गोदावरी नदी काठावर असलेल्या मंदिरामध्येही भाविकांनी आषाढीनिमित्त दर्शनासाठी गर्दी केली होती. तर कॉलेज रोड, पंचवटी, सातपूर अशा विविध भागात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरांतही भाविकांनी गर्दी केली होती. आषाढीच्या निमित्तानं नाशिकमधल्या महिलांनी एकत्र येत पारंपरिक वेशभूषा करत पायी दिंडी काढली होती. विदर्भाचं पंढरपूर असलेल्या धापेवाड्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी गर्दी केली. अनेक दिंड्या विठ्ठल नामाचा जयघोष करत रात्रीस धापेवाड्यात दाखल झाल्या होत्या. एकादशीला विदर्भ आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांना धापेवाड्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानं पंढरपूरला गेल्याचं समाधान मिळतं. कल्याणच्या बिर्ला विठ्ठल मंदिरात आषाढीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर कल्याणच्या बिर्ला शाळेच्या 10,000 विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व दिंडी काढत विठुरायाला वंदन केलं. कल्याणच्या बिर्ला कॉलेजमधून या रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीत बिर्ला शाळा, बिर्ला कॉलेज, सेंचुरी शाळा यांचे तब्बल 10,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळकरी विद्यार्थी टाळ, मृदुंग आणि लेझिमच्या तालावर हातात तुळस घेऊन दिंडीत सहभागी झाले. तर कल्याणमधल्या वारकऱ्यांनीही पालखीत तुळस घेऊन दिंडीत सहभाग नोंदवला. यावेळी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, महापौर विनीता राणे, माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे देखील वारीत सहभागी झाले होते. घरांचा प्रलंबित असलेला प्रश्न लवकरात लवकर सुटावा हे साकडं गिरणी कामगारांनी विठुरायाला घातलं. गिरणी कामगारांनी विठुरायाच्या नामाचा जयघोष करत दिंडी काढली.